नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा। आता नवरात्र उत्सव चालू आहे, तर आपल्याला अष्टमीला होम करायचा असतो। अष्टमीला बऱ्याच ठिकाणी देवीच्या मंदिरांमध्ये होम केला जातो, तसंच आपण आपल्या घरीही घरगुती पद्धतीने हवन करू शकतो छोटंसं। त्या हवनाला आपल्याला जास्त काही सामग्री लागत नाही, पण अष्टमीला हा हवन नक्की करावं। ह्या हवनाने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, ऐश्वर, अखंड लक्ष्मी प्राप्त होते, आपल्या अडीअडचणी दूर होतात, आणि भरपूर साऱ्या काही गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या मार्गी लागतात या हवनाने। तर अष्टमीच्या दिवशी आपल्याला हा हवन नक्की करायचा आहे। अष्टमीला हा हवन घरच्या घरी तुम्ही नक्की करा। त्या हवन करण्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे गहू, थोडेसे गहू। गव्हाच्या सातू येतात, ते गव्हामध्ये येतात ते सातू, त्याला जव म्हणतो आपण। ते जव, काळे तीळ, काळे नसतील तर पांढरेही चालतील, तांदूळ, आणि हवन सामुग्री जी आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये भेटते ती हवन सामुग्री, गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी, तीही आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाते। आणि आपल्याला लागणार आहे गुळ, गुळाचा अखंड खडा। पिवळी मोहरी जर असेल तर पिवळी मोहरीही तुम्ही वापरू शकता। आपल्याला हे साहित्य लागणार आहे हवन करण्यासाठी। तर तांदूळ एक लागणार आहेत, तांदूळ, गहू, गुळ, गुळाचे खडे, पावडरचा गुळ नाही किंवा मोठा पण गुळ नाही, गुळाचे खडे। त्याचप्रमाणे काळे तीळ किंवा पांढरे तीळही चालतील, आणि गव्हामध्ये ते जे जव येतात त्याला आपण सातू म्हणतो बहुतेक, ते जव ते पण लागणार आहेत। त्याच्या पुड्याही आपल्याला बाजारामध्ये रेडीमेड मिळतात। गाईच्या शेणाची गौरी आणि हवन सामग्री लागणार आहे। तर सगळ्यात पहिले तांदूळ, गहू, गुळ, काळे तीळ, काळे किंवा पांढरे तीळ दोन्ही घेतले तरी चालतील, आणि ते जव, पिवळी मोहरी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करायचं। आणि त्यानंतर आपल्याला देवीसाठी खीर बनवायची आहे, तीही तांदळाचीच खीर बनवायची आपल्याला देवीसाठी, तीही आपल्याला हवनासाठी लागणार आहे। तांदळाचीच खीर बनवा, शेवयाची वगैरे चालत नाही। देवीला या हवन विधीसाठी तांदळाचीच खीर बनवावी। त्यानंतर आपल्याला काय करायचं, हवनकुंड घ्यायचं। जर तुमच्याकडे हवनकुंड नसेल तर तुम्ही तव्यावर वगैरेही करू शकता, लोखंडी तवा घ्या। पण हवनकुंड असेल तर अतिउत्तम। हवनकुंडामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हवनकुंड आपल्याला एका पाटावर ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्या बाजूला एक दिवा लावायचा। हवनकुंड आपल्याला म्हणजे हवन करण्याच्या आधी आपल्याला एक दिवा लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्या हवनकुंडाचं पूजन करायचं आहे, दिव्याचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षदा वाहून। त्यानंतर आपल्याला हवनकुंडाचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षदा वाहून। आणि त्यानंतर आपल्याला त्या हवनकुंडामध्ये ज्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या आहेत गौरी टाकायची थोड्या प्रमाणात। त्यानंतर आपल्याला हवन सामग्री टाकायची। त्यानंतर समिधा, ज्या काड्या भेटतात त्याही टाकायच्या, ते मी सांगायला विसरले, समिधाही लागणार आहेत आपल्याला। हवन त्या समिधा ज्या असतात त्या टाकायच्या, हवन सामग्री, आणि गौरी टाकायची, गाईच्या शेणापासून बनवलेली जी गौरी असते ती टाकायची त्या हवन कुंडामध्ये। त्यानंतर आपल्याला त्या हवनकुंडामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, गाईचं शुद्ध तूपच घ्या, गाईचं तूप टाकायचं। त्यानंतर आपल्याला अजून लागणार आहे कापूर। कापराने हवन प्रज्वलित करायचा, कापूर ठेवायचा आणि ते काडीने लावायचं आणि हवन प्रज्वलित करायचं, म्हणजे हवन चालू करायचा। तो त्याची जशी जशी आग पसरत जाईल तसं तसं आपल्याला गणपतीचं स्मरण करायचं आणि हवन पेटवायचा। त्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नमः असं 5 वेळा बोलून आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे। ओम गण गणपते नमः असं 5 वेळा बोलून आपल्याला सगळ्यात पहिले तुपाची आहुती द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला जे सगळे साहित्य मिक्स केलेलं आहे
त्या साहित्याची आहुती आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करून द्यायची आहे. तुम्ही कुलदेवीचं स्मरण करूनही त्या सगळ्या एकत्र केलेल्या साहित्याची आहुती देऊ शकता, किंवा तुम्ही आपला नवारण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करूनही तुम्ही हवनकुंडामध्ये त्या मिक्स केलेल्या साहित्याची आहुती देऊ शकता. एक माळ केलं म्हणजेच 108 वेळा केलं तर अतिउत्तम. जर तेवढं नसेल शक्य तुम्हाला तर तुम्ही 11 वेळेस 21 वेळेसही करू शकता. श्री सुक्ताचा पाठ करूनही कुणी हवन करतं. त्यानंतर नवारण मंत्राचा जप करून आपल्याला हवन कसा करायचा आहे, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. स्वाहा म्हटल्यानंतर आपल्या हातात आपल्याकडे जे मिक्सचर आहे, जे हवनाचं मिक्सचर केलेलं आहे, ते आपल्याला त्याची आपल्याला आहुती त्या हवनकुंडामध्ये द्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा. स्वाहा म्हणताच आपल्याला ती आहुती हवनकुंडामध्ये टाकायची आहे, ते जे सगळं मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्याची स्वाहा म्हणायचं आहे शेवटी, आणि त्याबरोबर ती आहुती आपल्याला हवनकुंडामध्ये द्यायची आहे. स्वाहा बोलल्यावर मिश्रण टाकायचं. त्यानंतर तुम्ही अशाच पद्धतीने फक्त तुपाचंही 11-21 वेळा हवन करू शकता. जर तुम्हाला ते साहित्य अवेलेबल नाही झालं तर तुम्ही तुपाचंही हवन करू शकता. त्यानंतर आपल्याला ह्या हवन सामग्रीची आहुती देऊन झाल्यानंतर, किंवा तुपाची आहुती देऊन झाल्यानंतर, किंवा हवन सामग्री आणि तुपाची दोन्हीची आहुती देऊन झाल्यानंतर आपल्याला द्यायची आहे ती खिरीची आहुती. खीर बनवायची, आणि तशाच पद्धतीने आपल्याला खिरीची आहुती द्यायची आहे. तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा स्वाहा म्हटल्यानंतर तुम्ही खिरीची आहुती देऊ शकता. हेच हवन तुम्ही श्री सुक्ताचं पठण करूनही म्हणू शकता. सगळ्यात पहिले आपल्याला गणपतीचं स्मरण करून हवनाला सुरुवात करायची आहे. हवनकुंडाची पूजा करून आपल्याला ते साहित्य टाकायचं, त्यानंतर गणपतीचं स्मरण करून गणपती ओम गण गणपती नमः असं बोलून 5 वेळेस तुपाची आहुती द्यायची, आणि त्यानंतर आपण बाकीचे जे काही मिश्रण आहे, तांदूळ, गहू, गुळ, जव, काळे तीळ, पांढरे तीळ, पिवळी मोहरी या सगळ्याचं मिश्रण एकत्र करून त्याची आहुती द्यायची. त्यानंतर तुपाची, जर ते मिश्रण आपल्याकडे नसेल, साहित्य आपल्याकडे नसेल, तर तुम्ही तुपाचीही आहुती देऊ शकता 11 किंवा 21 वेळेस किंवा 108 वेळेस. त्यानंतर जर तुमच्याकडं तुपाची आहुती झाल्यानंतर तुम्हाला खिरीची आहुती द्यायची आहे, आणि नंतर तो हवनकुंड शांत करायचा आहे. शांत म्हणजे तो आपोआप ते विचतानंतर तुम्ही 11 वेळेस किंवा 21 वेळेस खिरीची आहुती याच पद्धतीने देऊ शकता. श्री सुक्ताचं पठण करा, किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा स्वाहा बोलल्यावर आपल्याला ती आहुती आपल्याला हवनकुंडामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हवन अष्टमीच्या दिवशी नक्की करा. जसा इतर ठिकाणी सगळ्या मंदिरांमध्ये हवन केला जातो देवीसाठी, तसाच आपला हा घरच्या घरी छोटासा हवन नक्की करा. हवनकुंड अवेलेबल नसेल तर तुम्ही लोखंडाच्या तव्यावरही हा हवन करू शकता. फक्त सुरुवात करा, आणि हा हवन अष्टमीच्या दिवशी नक्की करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्की जाणवतील. आपल्या घरातल्या सगळ्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा ज्या काही दुःख संकट असतील, ते त्या हवनामध्ये स्वाहा होऊन जातील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.